दारुगढ़ भये दारुगढ़। पदरावरती सरकारी त्या मोर नाच राहवा, पदरावरती सरकारी त्या मोर नाच राहवा। संसारातून वेळ काढून खेळ खेळूया नवा। नमस्कार, होम मिनिस्टरमध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो। डेफोडिल कॉपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी ए विंग मीरा रोड या ठिकाणी आपण आलेले आहोत। सुनबाई आहेत दर्शना कदम आणि सासूबाई आहेत माधवी कदम। सकाळचे 6 वाजले सुनबाई। अहो मग झोपा की सासूबाई, ही वेळ काय झोपायची? कामवाल्या नाही येत एवढ्यात। 4:30 ला पोळी भाजी तयार हवीच। सासूबाई आत्ताच नाश्ता झालाय, पोटाला थोडा आराम नको का? रात्री ठीक 10:30 वाजता दिवा बंद। आता एवढं काम केल्यावर डोक्याचे दिवे बंद होणारच की? गेला वेळ पुन्हा येत नाही। चॅलेंज आहे सासवांशी, पैठणी कुणीच नेत नाही। वेळेच्या बंधनात सांगायचंच राहिलं, पैठणी जिंकलीय मी पहाटेच्या स्वप्नात पाहिलं। पैठणी सासूचीच, पैठणी ही सुनेचीच। नमस्कार। नमस्कार। काय करायचं एवढ्या का गोंधळ? स्वीट खातो हा, सगळं संपवतो थोड्या वेळात। एक अक्षर देतो उखाणा घ्यायचा। तुमच्या दोघींपैकी कोण घेणार बघूया? मीरा रोड मधला मंगळसूत्राच्या वाटेत सासर माहेरचा ठेवा। मनीषरावांचं नाव घ्यायला घेताना मला वाटतो हेवा। काय सांगता हो, ठीक आहे, ही लक्ष्मी तुमच्याकडे आई। घ्या कोणता उखाणा, घ्या। जाईजुईच्या फांद्या फुलांनी बहरल्या, माधवरावांचं नाव ऐकण्यासाठी सर्व स्त्रिया कोळंबल्या। हो का, हो द्या। हे माझे मिस्टर। नमस्कार। नमस्कार। हे माझे सासू सासरे। नमस्कार। ही माझी आई। नमस्कार। माझी बहीण। नमस्कार। ही माझी काकी। हा माझी, ही माझी मामी। नमस्कार मामी। माझी मावस सासू। मावस सासू। हे सगळे माझे इकडचे परिवार आहे इकडचा। नमस्कार। नमस्कार। ते मामा वगैरे आहेत। व्हेरी गुड, छान। आणि झाले कोण राहिले नाही ना? ही माझी मुलगी। लवकर ओळख करून सुरुवात करूया आजच्या या गप्पात। नमस्कार। 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 काय आई, कसं वाटतं आता? कुठे गेलं बालपण तुमचं? साजापूर तालुक्यात सागव म्हणून गाव आहे, अगदी खेड। अजूनही अजूनही खेड आहे। लग्नापर्यंत तिथेच होता तुम्ही? हो, त्याच गावात। हो, त्याच गावात शिक्षण वगैरे तिथंच झालं। तिथंच झालं। आणि तुम्ही? माझं कणकवली तालुका नरडवे गाव। अच्छा। हा, माझ्या गावाच्या हायस्कूल मध्येच माझं शिक्षण झालं। वा वा। त्यानंतर मी डीएड वगैरे इकडे राजापूरला गेलो। राजापूरला तुमच्या इथे आले काय? मग तुमची ओळख कशी झाली? मी पण टीचर, ते पण टीचर। वा, मग एकमेकाला शिकवायचं काय? क्लास घ्यायचा नाही? काही शाळेत जेव्हा सांस्कृतिक कार्यक्रम वगैरे असायचे तेव्हा या त्या कार्यक्रमाची आवड असल्यामुळे मी त्यांना बोलवणं पाठवलं आणि ते सांस्कृतिक कार्यक्रम साजरे करण्यासाठी त्यांची मदत झाली। म्हणजे पुढे संसाराच्या नाटकात यशस्वी व्हावं म्हणून त्यांना निरोप पाठवला होता का तेव्हा? असं फार तर तसं समजावं, हरकत नाही। मग ह्याला काय अरेंज मॅरेज नाही म्हणू शकत? नाही, लव्ह मॅरेज। लव्ह मॅरेज आहे, काही लव्ह मॅरेज असून सुद्धा ते इंटरकास्ट मॅरेज आहे। बरं बरं। म्हणजे कसं काय जमवलं? 81 आमचं लग्न झालं। ते ठीक आहे, पण त्याच्या आधी कसं काय? पण त्याच्या आधी म्हटल्यानंतर या सुशिक्षित शिक्षिका, मी शिक्षक, एकमेकांचे विचार एकमेकाशी जमले। कसे काय जमले ते? हा, तर काय त्यावेळी आम्ही एक विचार मनाशी धरला होता की जाती तोडा आणि नाती जोडा, हे विचार त्यांनाही पडले। काय हो, कसं काय? मला एक दोन वेळा विचारलं त्याने, त्याने विचारलं, मी तेव्हा नाही म्हणून सांगितलं। का नको होतं मला असं? नको होतं। मग का केलं? मग म्हटलं परत तिसऱ्या वेळी पण विचारलं ना, म्हटलं असू दे चला। तिसऱ्यांदा विचारले तर काही विचार पडल्यानंतरच। त्या लक्षात ठेवा, दोन प्रयत्न करून सोडू नका, महत्वाचा सल्ला आहे इथे। तिसरा प्रयत्न यशस्वी होतो।
बरं, तुमचं बालपण कुठे आहे, तुमचं राहणं कुठे आहे? माझं सगळं राहणं कणकवलीला. कणकवलीला? तुमचं? माझं मुंबईत. मुंबईत? हो, मुंबईत मालाड. मालाडला. मग तुम्ही कणकवलीवरून मुंबईत कधी आलात? माझं कणकवलीवरून मुंबईत म्हणजे मी ग्रॅज्युएशनला बी इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेतल्यानंतर काही क्लासेस असायचे त्याच्या, त्यानिमित्ताने मी मुंबईत यायचो. कुठे मुंबईत एरिया? मालाडला. व्हेरी गुड. मालाडला कुठे? भंडारवाडा. मालाड. भंडारवाडा. तुम्ही कुठे राहायला? भंडारवाडा. भंडारवाडा. मग कसं काय, तुम्ही काय समोरच्या खिडकीत असायचा? समोर यांच्या समोरचा फ्लॅट मावशीचा आहे, समोर राहते. त्याच्यात त्याने ओळख झाली होती. दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा आमची भेट वगैरे झाल्यानंतर. कुठे भेट झाली? हे समोर यायचे ना मावशीकडे यांच्या, मग तिथेच भेट झाली आमची. मग काय ना, जस्ट फ्रेंड होतो आम्ही. यांनी विचारलं कुठे? टेरेस. लिबर्टी गार्डन? टेरेसवर. टेरेसवर. अरे वा, दोघेच गेला होता? नाही, मग त्याचा भाऊ होता. टेरेसवर? हो, तिघे जण वर टेरेसवर. मी एकटी होती. नंतर हा भाऊ, याच्या भावाने म्हटलं की ह्याला फुलायचंय, तेव्हा विचारलं. तेव्हा नाही सांगितलं मी, कारण 6 वर्षानंतर मी हो म्हणाले. मग बापरे, ह्याची टीम किती? 3 वर्षांनी. बरोबर, पुढची पिढी म्हणून 3 × 6 हो ना? हो. वा, काय बरं चाललंय. पण मग तुमच्याकडे घरी कळल्यावर काय प्रॉब्लेम नाही? नाही, मी आईला पहिलंच सांगितलेलं. मला आईने विचारलं, मी असं असं पहिलं नाही म्हटलंय, मग आता हो म्हटलं तेव्हा पण सांगितलं की हे आले की मला टेरेसवर जावं असं वाटतं. पण आता छान आहे. आणि आता काही प्रश्न विचारतो या सगळ्यांना. पहिला प्रश्न आहे सुनबाईंसाठी, कोणत्या विक्रमाने सासूबाईंनी स्वतःच्या लग्नाची इनिंग सुरू केली? वेळ संपली, सांगावं कुठली? आंतरजातीय विवाह. आंतरजातीय विवाह करून त्यांनी एक नवा विक्रम केला, हो की नाही? पुढचा प्रश्न तुमच्यासाठी, सासूबाईंनी स्वतःच कोणतं स्वप्न निष्ठेने पूर्ण केलं? हा, त्यांना त्या ज्या शाळेत शिकल्या त्याच शाळेत शिक्षिका म्हणून जॉब करायचा होता. हा एक पुढचा प्रश्न तुमच्यासाठी, तुम्ही सांगा, तुमच्या मुलाने प्रपोज केल्यानंतर हो म्हणण्यासाठी सुनेने त्यांना किती वर्ष प्रतीक्षा करायला लावली? 6 वर्ष. पुढचा प्रश्न तुमच्यासाठी, जगताना तुम्ही कोणती गोष्ट मिस करताय असं सुनेला वाटतं? टेन्शन. टेन्शन असतं. टेन्शन खूप घेतात भरपूर, दररोज टेन्शन असतं मला. उगाच कुठल्या ना कुठल्या गोष्टीचं. आता कसलं टेन्शन आहे? आता कसलं नाही, आज मी फ्री आहे, खूप फ्री आहे. पण तरी पैठणी कोण जिंकेल्याचं टेन्शन असेल? नाही नाही, तिला मिळालं तरी मला आनंद, मी खुश असणार. तिला मिळालं ना माझ्यापेक्षा तर मी जास्त खुश असणार. पुढचा प्रश्न सासरेबुवांसाठी, खाल्ल्या अन्नाला जागावे ही म्हण तुम्ही सार्थकी लावली असं तुमच्या पत्नीला का वाटतं? कसं आहे, माझी सर्व्हिस सुरू त्यांच्या गावी आणि पहिल्या दिवशी त्यांच्याकडेच मी जेवलो आणि त्यानंतर आमचे म्हणजे गर्भाचे असे संबंध नाहीत पण ती ओळख देख झाल्यानंतर हे लव्ह मॅरेज झालं, त्याच्यामुळे मला असं वाटतं की ते सार्थकी झालं. पुढचा प्रश्न तुमच्यासाठी, कोणती गोष्ट तुम्हाला अजूनही जमत नाही असं तुमच्या पत्नीचा आरोप आहे तुमच्यावर, सांगा. मी जास्ती बोलत नाही, एक्सप्रेसिव्ह नाही आहे, पटकन सांगताना जड जातं, थोडा वेळ घेतो. मनातली भावना पटकन व्यक्त करताना जड जातं. खरं आहे, म्हणून 6 वर्ष लागली. नमस्कार. नमस्कार. आणि आता चर्चेचा विषय आहे की सासूबाईंच्या पद्धतीने सगळ्या गोष्टी वेळच्या वेळी त्याच वेळेवर झाल्या पाहिजेत का? काय वेळच्या वेळी जर त्या प्रत्येक गोष्ट केली तर काय वेळ आपल्यालाच मिळणार ना. बरं, समजा एखादी गोष्ट लवकर झाली, जेवण लवकर झालं तर तेवढा वेळ पुढे मिळणार आपल्याला रेस्ट. कसं काय, तुम्ही दुसरं सांगितलं तर? नाही नाही, जेवण झाल्यानंतर कुठे काम असतं काय, संध्याकाळशिवाय काही काम. तुमचं काय म्हणणं? मला नाही तसं वाटत. काय की वेळच्या वेळी होऊ शकत नाही, रोज नाही होऊ शकत असं वाटतं मला. प्रत्येक गोष्टीला वेळ घ्यायला पाहिजे. नाही असं म्हणत नाही आहे मी, म्हणजे त्यांचं असं आहे की याच वेळी हेच काम झालं पाहिजे, त्या पुढच्या वेळी तेच काम, तसं होईलच असं नाही. कसं मुंबईतलं लाईफ आहे ते थोडं त्यावेळी ठीक होतं पहिल्या काळी, आता नाही. म्हणजे गावचं लाईफ थोडं वेगळं होतं, वेगळं आहे, इकडचं वेगळं आहे. ते कधी उशिरा येतात त्यांच्या. माझं कसं आहे, माझ्या मिस्टरांवर आणि मुलगी लहान असल्यामुळे त्यांच्यावर चालतं पूर्ण, म्हणजे त्यांच्यावर मॅनेज केलं जातं मला. मग त्यामुळे नाही जमत वेळ, म्हणजे वेळ टाइम टू टाइम नाही होऊ शकत.
नाही झालं तरी चालेल, कामं होण्याची म्हटलं. तुमचं म्हणणं आहे त्याच वेळी व्हायला पाहिजे, खूप वेळ मिळणार उलट, जिला खूप वेळ मिळणार असं मला वाटतं. म्हणजे जेवण समजा 1.5 जर असेल आणि हिचं समजा 2.5 झालं तर पुढचं सगळं आवरेपर्यंत 3-3:30 होतात, म्हणजे हिला झोपही नाही दुपारची, काहीच मिळत नाही, अख्खा दिवस तिचा त्याच्यातच जातो. तुम्ही झोपावं म्हणून काय करताय? नाही, अख्खा दिवस हिचा कामातच जातो जवळजवळ, सगळं सतत काम करते, सूर्य बघवत आणि मग सतत काम करताना बघून त्रास होतो आणि मग ह्यांचा आवाज वाढतो. आणि कोणालाच त्रास नाही मिळत ना, कोणी ही जर झोपली नाही मग घरात कोणालाच. बरोबर, 3:30 पर्यंत तुम्ही जर डोळा लागला तर या भांडी आपण नाही, मी झोपतच नाही कधी, मी नाही कधी. बाबा तुमचं काय म्हणणं आहे? वेळच्या वेळेस झालेलं बरं आहे, कळलं का? काय दरार आहे तुमचा, लक्षात येतोय मला. पलीकडच्या गटात बसले पण हा काय गट सोडत नाही येत. तुमचं काय म्हणणं? वेळेने झाली आणि पूर्ण झाली की चालेल, म्हणजे यांचं म्हणणं बरोबर आहे. हो ना, काय डेअरिंग आहे मुलांचं आई, एवढं कसं काय डेअरिंग? सांगा ना, कशामुळे एवढा आवाज वाढलाय त्यांचा मुलाचा? तिला सांभाळून घ्यायला पाहिजे ना, आता डबा मिळणार नाही. वेळेवर डबा मिळणार नाही म्हणून वेळ पाळा, ही या चौघांची मत झाली. पण पाठीमागे उभे आहेत त्यांचं सुद्धा काहीतरी म्हणणं असू शकतं. काय हो, तुमचं काय म्हणणं आहे? नाही, जेवणाचं काम तरी वेळेवर झालं पाहिजे. अच्छा, फक्त खाण्यापिण्याच्या गोष्टी वेळेवर झाल्या पाहिजेत, बाकी कपडे धुणे भांडी घासणे हे नंतर झाले. त्याच्यासाठी आहे काम. काय म्हणणार पुढे? वेळेवर झाल्या पाहिजे सगळ्या गोष्टी, सगळ्या गोष्टी वेळेवर पाहिजे. इकडे काय म्हणतायत बघूया. काय हो, जशी आपले ऍडजस्ट होईल आणि तशी कामं झाली, तर वेळच्या वेळी ती होतीलच असं नाही ना. या कोण तुमच्याकडनं आल्या? बहीण आहे ना, त्यामुळे कसं आता बहीण बोलली तसंच व्हायला पाहिजे. काय म्हणणं? काम व्यवस्थित झालं पाहिजे, भले टाइम जास्त लागला तरी चालेल पण काम हे व्यवस्थित झालं पाहिजे. तुमच्याकडे साधारणतः कसं असतं, म्हणजे दुपारचं जेवण रात्रीच करता? नाही, दुपारचं जेवण 1-1.5 वाजेपर्यंत होतं. पुढे काय म्हणणं? ज्या कामाची जशी गरज असेल त्या कामाला तसं प्राधान्य द्यावं. आपण शिक्षिका नाही, आपण तिची आई आहे, काहीतरी संबंध लागतोच आहे. चला, ही झाली सगळ्यांची मतं. सासूबाईंचं म्हणणं आहे प्रत्येक गोष्ट त्या त्या वेळेवरच नेमून दिलेल्याप्रमाणे व्हायला पाहिजे. सुनबाईंचं म्हणणं आहे असं काही नाही, काम झाल्याशी मतलब वेळेवरच व्हायला पाहिजे असं काही नाही. तेव्हा आता ज्यांना सुनबाईंचं बरोबर वाटतंय त्यांनी सुनबाई, आणि ज्यांना सासूबाईंचं बरोबर वाटतं त्यांनी सासूबाई असं लिहून मतं माझ्याकडे द्यायची. सगळ्यांची मतं इथे आलेली आहेत. आता मी काही प्रश्न विचारतो. पहिला प्रश्न, कामाचे वेळापत्रक या दोघींपैकी कुणाचं पक्क? अगदी परफेक्ट. अच्छा, सून बहीण आहे ना, सगळ्या सुना दिसत आहेत. हा गुण सासूबाईंना मिळाला. कुणाच्या हातची चव मुलाच्या जिभेवर जास्त वेळ रेंगाळते? दोघींपैकी कुणाच्या जीवनाला जास्त टेस्ट आहे? बघा हा, आणि ते तर ते हे इकडे पण बघा, पाहुणचार कोण चांगला करतं, सुनबाई की सासूबाई? कोणी आलं तर पाहुणचार कोण चांगला करतं? सुनबाई. सगळ्या सुना एकवटल्या आहेत सोसायटीतल्या. घरात कुणाचा आवाज जोरदार असतो? सासू. तिथे माझं सासू सगळे एकमताने आलाय आवाज तुमचा, माझंच कमी कसा काय झालाय? आणि अच्छा बघा, ती पैठणी कोण जिंकेल असं वाटत? चला अंदाज व्यक्त करा. सून त्या म्हणतायत सासू जिंकली, सासू. दोन जणी म्हणतायत सासू, बाकी सगळ्या म्हणतायत सून. मगाशी एक चर्चेचा विषय होता, तो विषय असा होता, घरातल्या सुनांनी सगळी कामं वेळच्या वेळी करावी का त्यांच्या वेळेनुसार करावी? आणि मग प्रत्येकीने आपलं मत किंवा प्रत्येकाने आपलं मत मांडलं. आता ते मत कागदावर उमटलेलं आहे. आतापर्यंत गुणसंख्या आहे 5-5. आता इथे काय झालंय बघूया. आवाज बहू वाटे घातलेत की काय? असू गेले पुढे. अरे वा, ह्यांचं म्हणणं आहे कामं झाल्याशी म्हटलं कधी झालं तरी चालेल. या म्हणतायत कामं वेळेवर व्हायला पाहिजे.
अकरा बारा तेरा चौदह बाजू मत दिल बघूया मुलगा काय कमी नसणार तो आता बरोबरी करतोय का आईला जिंकतो जिंकवतोय आता कळेल आता पटकन एक अक्षर देणार आणि त्या अक्षरावरून या दोघींपैकी ज्या कोणी मराठी गाणं पटकन म्हणणार गुण आणि विजेता गट तो जाहीर होणार मग मी मनात हसता तीत हसे मी मनात हसता तीत हसे हे गुपित कुणाला सांगू कसे हे गुपित कुणाला सांगू कसे साहुल येता ओळखीची ती बावरल्या परी मी एकांती नुंद जीवाला डोळ्या पुढती नुंद जीवाला डोळ्या पुढती नव्या नवतीचे स्वप्न दिसे नव्या नवतीचे स्वप्न दिसे हे रुपित कुणाला सांगू कसे हे रुपित कुणाला सांगू कसे वा 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 आणि मग तिसऱ्या वेळेला विचारल्यानंतर गुपित मोकळा विचार तोपर्यंत गुपित मनात ठेवलं होतं बघितलं ना तीन वेळेला यांनी विचारलंय कळलं तुम्हाला अभिनंदन ही लक्ष्मी तुमच्याकडे आली अभिनंदन आणि ही गोड भेट वस्तू तुमच्या गटासाठी आणि आता बघूया कोण जिंकणार पैठणीचा कोण जिंकणार पैठणी आता स्पष्ट होणार आहे खेळ सोपा समोर एक रिंग हलत असणार आहे आणि ही रिंग हलत असणार तेव्हा या समोर असलेले ते चेंडू आहेत ते अचूक प्लास्टिकचे चेंडू त्या रिंगमधनं पलीकडे टाकायचे दोघींपैकी ज्यांची गुणसंख्या जास्त त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर ज्यांना मिळणार आहे एक दोन तीन चार आतापर्यंत चार ही गुणसंख्या सासूबाईंची सूनबाई काय करतायत आता बघूया एक दोन तीन थांबा इथे चार इथे तीन ही गुणसंख्या एक दोन घाई केली आईनी आईनी घाई केली आणि त्यामुळे आता फक्त एकच गेलेला आहे त्यामुळे चार आणि एक पाच इकडची गुणसंख्या आहे तीन नाही एक चार आतापर्यंत चार ही गुणसंख्या नाही नाही पाच आणि चार ही गुणसंख्या आहे आणखी पाच पाच चेंडू टाकण्याची संधी नाही 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 सहा झाले सहा गुणसंख्या आहे तुमची चार आहे त्यामुळे आता पाच चेंडू तुमच्याकडे आहेत शांतपणे पाच सहा नाही सात त्यामुळे निकाल आपल्या समोर आहे झी मराठीकडून ही भेटवस्तू तुम्हाला झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी उपविजेत्या ठरलेल्या आहेत सासूबाई सासूबाईंना झी मराठीकडून चांदीचं नाणं आणि आजच्या भागातल्या होम मिनिस्टर ठरल्या सूनबाई सूनबाईंना तथास्तु पुणे यांच्याकडून ही पैठण अभिनंदन
होम मिनिस्टरचा हा आजचा भाग इथेच संपतो आहे. आता पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन नव्या गमती जमतीसह नवं काहीतरी शोधण्यासाठी तो आनंद लुटण्यासाठी भेटूया होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.